शेतकरी देशाचा कणा आहे, मात्र तो हलाखीचे जीवन जगत आहे, त्याचे जीवनमान उंचविणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन नागपूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी संजय यादव यांनी केले. पार्श्वणी तालुक्यात ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानाअंतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध कामांचा आढावा घेण्यासाठी रामटेक आणि पार्श्वणी पंचायत समितीची आढावा बैठक पार्श्वणी पंचायत समितीच्या सभागृहात नुकतीच पार पडली, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी त्यांनी रामटेक आणि पार्श्वणी येथील 10 ग्रामपंचायतच्या ग्राम सचिव, ग्राम प्रेरक अधिकारी, कर्मचारी यांच्या केलेल्या कामाचा आढावा घेतला. अनेक कामाचे कौतुकही केले तर काही उणीवा चुका सुद्धा समजावून सांगितल्या आणि अपेक्षा व्यक्त केली. येत्या 15 दिवसात कामात प्रगती दाखवून सुधारणा करण्याचे निर्देश सर्व उपस्थितांना दिले. संबंधित सर्व समाविष्ट गावात गुणवत्तापूर्वक शिक्षण, शेतकरी जीवनमान उंचवणे, महिला बचत गट सक्षमीकरण करणे, बेरोजगार युवकांना कौशल्य विकास प्रशिक्षण देणे, आरोग्य आणि पाणीपुरवठा, कुपोषण निर्मूलन, प्लास्टिक बंदी, तंबाखू, दारूबंदी, चराई बंदीबाबत मार्गदर्शन केले. वृक्षारोपण, जैविक विविधता संवर्धन करणे, शोषखड्डे, जल आणि मृद्यू संवर्धन करून गावात जनजागृती करण्यासाठी उपस्थितांना प्रेरित केले. तालुक्यात सुरू असलेल्या कामांचा वेग वाढून दर्जा सांभाळण्याबाबत जिल्हा परिषद नागपूरचे मुख्य अधिकारी संजय यादव यांनी सूचना दिल्या. बैठकीला जिल्हा परिषद उपमुख्य कार्यपालन अधिकारी राजेंद्र भुयार, पार्श्वणी खंडविकास अधिकारी प्रदीप बमनोटे, सहायक गटविकास अधिकारी आकुलवार, संचालिका पूनम धनवटे, रँकच्या संचालक अमन साहू, TF किरण भुयर, तसेच पंचायत विभागातील अधिकारी, कर्मचारी, ग्रामसेवक, ग्राम प्रेरक आणि नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन मनीष दुबारे यांनी केले, प्रास्ताविक खंडविकास अधिकारी प्रदीप बमनोटेकने केले, तर आभार देवा तुमाडाम यांनी केले. महाराष्ट्र दर्पण न्यूजसाठी कमल यादव, पार्श्वणी, नागपूर.